और क्यों ऐसा लगा कि ये सीएम को देना चाहिए? फार्मर्स की हेल्प के लिए। सीएम से मिले तो सीएम ने क्या कहा सीएम साहब ने? शुरू शुरू में उन्होंने कहा कि नागपूर मधल्या छत्रपती नगर मध्ये राहणाऱ्या या 7 वर्षाच्या चिमुरडीचे हे बोल निरागस आहेत, मात्र तिनं उचललेलं पाऊल तिच्या समंजसपणाची साक्ष देणारे आहे. बातम्यांमध्ये राशिका जोशीनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची हतबलता पाहिली आणि त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्वतःच्या पिगी बँक मध्ये जमवलेले सर्व पैसे तिनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलेत. तिच्या संवेदनशीलतेनं मुख्यमंत्रीही भारावून गेलेत. फार्मर्स को बहुत हेल्प मिलेगी. वहाँ पे जो छोटे छोटे बच्चे हैं उनको स्कूल जाने मिलेगा, कुछ सीखने को मिलेगा नया. फार्मर्स को हेल्प करने के लिए? हाँ. क्यों ऐसा लगा कि फार्मर्स को हेल्प करना चाहिए? जब मैंने न्यूज़ में देखा सबसे ऐसा लगा कि हमें हेल्प करना चाहिए. आपल्या लाडक्या लेकीच्या या समजूतदारपणाचा आपल्याला प्रचंड अभिमान वाटत असल्याची भावना राशिकाचे वडील मनोज जोशी यांनी व्यक्त केली आहे. 3-4 महिन्यापासून जेव्हा ते फोटो बघितला नाही, एक आमिर खानचा सीएम साहेबांना डोनेट करताना चेक, तेव्हापासून ते विचारायचे की हा फोटो आला यांचा आमिर खानचा का बरं आलेला. तर मी म्हटलं त्यांनी हेल्प केलेली याला, कास्तकाराला किंवा दुष्काळग्रस्त भागाला. तर तेव्हापासून तिने ते चिल्लर पैसे घरी आलो की मागायची, ते आपल्या त्या पिगी बँक मध्ये जमा करायची. 7 वर्षाच्या या लहानगीची मदत तिच्यातली जिवंत माणुसकी दाखवून देते. अशीच संवेदना समाजातल्या इतर घटकांनीही दाखवली तर लाखांचा पोशिंदा बळीराजा कधीच संकटाच्या गर्तेत अडकणार नाही. अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.